कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बायपास रस्त्यावरील कन्हान बोरडा क्रॉसिंग चौक येथे मोटरसायकलला अशोक लेलँड पिकअप वाहनाने मागून जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागील सवार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कन्हान पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास मृतक निलेश मोहनकर हा आपल्या दुचाकीने नागपूरकडून नगरधन मार्गे आपल्या गावाला जात असताना मागून येणाऱ्या अशोक लेलँड पिकअप वाहन हे सुद्धा नागपूरकडून नगरधन मार्गे रामटेककडे जात असताना कन्हान बोरडा नगरधन क्रॉसिंग चौक येथे दुचाकी वाहन चालकाने आपले वाहन बोरडा गावाकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळविले असताना मागून येणाऱ्या अशोक लेलँड पिकअप वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजीने आणि वेगाने चालवून दुचाकीला जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक 24 वर्षीय निलेश रामदास मोहनकर राहणार कासुरवाही रामटेक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागे बसलेला प्रीतम प्रकाश मोहनकर हा गंभीर जखमी झाल्याने त्यास नागपुरातील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मृतकाचा लहान भाऊ मंगेश रामदास मोहनकर याच्या फिर्यादीवरून कन्हान पोलिसांनी तक्रार नोंदवत फरार अज्ञात 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबतचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे. महादर्पण न्यूज करिता निलेश गाढवे, कन्हान, नागपूर.